जाऊया पुढच्या बातमीकडे. गेली जवळपास 55 वर्ष क्रिकेट रसिकांचे कान रिझवणारे वेस्ट इंडिजचे क्रिकेट समालोचक टोनी कोझियर यांचं निधन झालंय. ते 75 वर्षांचे होते. 1962 मध्ये वेस्ट इंडिजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांनी प्रथम समालोचन केलं आणि तेव्हापासून क्रिकेट हेच त्यांचं जीवन बनलं. आयसीसीसह जगभरातल्या दिग्गज क्रिकेटपटू आणि लेखकांनी टोनी कोझियर यांना आदरांजली वाहिली आहे. कोझियर यांच्या जाण्यानं वेस्ट इंडियन क्रिकेटचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना व्यक्त होतीय. आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. सध्या आमच्या बरोबर आहे झी 24 तास विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले. सुनंदन, आम्हाला ऐकायला नक्कीच तुमच्याकडून आवडेल की टोनी कोझियर यांचा जो सगळा काळ होता, त्यांनी हा जो सगळा काळ गाजवला, काय आठवणी शेअर करा. खरंच डोळ्यात अश्रू तरळले. त्याचं कारण वरिष्ठ होते ते, तरी ते मित्र होते. त्याचं कारण वेस्ट इंडिज मधली माणसं दिलखुलास असतात, तसाच त्यांचा स्वभाव होता. इतके वर्ष त्यांनी वेस्ट इंडिज क्रिकेटची सेवा केली असंच म्हणेन. समालोचन ही गोष्ट नाहीये, परंतु मला वाटतं फ्रँक वॉरेलचा जसा वेस्ट इंडिज क्रिकेटवरती ठसा आहे, तसा ठसा टोनी कोझियर यांचा वेस्ट इंडिज वरती उमटलेला दिसतोय. क्रिकेटच्या बाबतीत अत्यंत मितभाषी, प्रचंड क्रिकेटचं ज्ञान, क्रिकेट बद्दल आस्था, प्रेम, आणि त्याबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेटची संस्कृती मनापासून जपणारा माणूस. आणि हे सगळं इतकं ज्ञान, अगाध ज्ञान असताना हा ऋषितुल्य माणूस इतका मन मिळावू शांत होता की आजही त्यांची आठवण निघाली की मन भरून येतं. कित्येक वेळेला वेस्ट इंडिज दौऱ्यांच्या दरम्यान त्यांच्या बरोबर बसण्याचा योग आलेला आहे, गप्पा मारण्याचा योग आलेला आहे, गोष्टी सांगण्याची त्यांची एक कमाल हातोटी होती आणि ती आठवताना अगदी. आणि त्यांच्या घरचं पुस्तकाचं कलेक्शन, मी म्हणेन एखादा कोट्याधीश माणूस घरात पैसे बाळगून जी श्रीमंती बाळगू करू शकणार नाही, ती श्रीमंती टोनी कोझियर यांच्या बाबतीत, क्रिकेट बुक्सच्या बाबतीत मी म्हणेन काय अफलातून त्यांची स्वतःची लायब्ररी होती, गाणा अभ्यास होता आणि हे सगळं असून माणूस निर्मळ होता, प्रेमळ होता, म्हणून मन भरून आलंय. सुनंदन धन्यवाद या सगळ्या आठवणी आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल. सुनंदन ले लेझी 24 तास विशेष प्रतिनिधी, क्रीडा प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. टोनी कोझियर काळाच्या पडद्याआड झालेले आहेत आणि त्यांच्याबाबत आता आपण सुनंदन लेले यांच्याबरोबर चर्चा केली. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.